शरद पवारांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर झालेली सर्व आंदोलनं याबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं पवार म्हणाले होते. असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी दिला. राजीनाम्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर सगळी आंदोलनं ठरवून केलेली होती असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला. आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही. आम्ही सगळे बसलो सुप्रियाला बोलवलं, तिला सांगितलं सगळे हे जेव्हा भावाचे सहकार्य आहेत. लोकशाहीमध्ये बहुमताला आदर द्यावा लागतो तर त्या ठिकाणी संघटना पुढे जाते. आणि त्या प्रकारे बसल्यानंतर तिनं काय सांगितलं, मला 7 दिवस द्या. बरोबर ना? 7 ते 10. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. 7 दिवस दिया, थोड़ा सा मैं साहिबाना कन्विंस करते माझ्यावर सोपवा. आम्ही डायरेक्ट साहिबांच्याकडे गेलो. साहिबांनी ते सगळं ऐकलं. ते म्हणले ठीक आहे, बघू आपण काय ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळ्यांना गेलो. वेळ जात होता. आम्ही म्हणत होतो की वा वेळ जातोय, एकदा काय तो निर्णय त्या ठिकाणी घ्या. आणि नंतर मग आम्हाला सांगितलं की ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या आधी मला वाटतं 1 मे होता, ते ह्यांना माहिती नाही. आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.